म्हणत होतो की या वाजेला सस्पेंड करा, हे गृहमंत्री म्हणत होते वाजेची यामध्ये चूक नाही. सभागृहात पहिल्यांदा म्हणले मी सस्पेंड करतो, बाहेर गेले कुणी त्यांचा कान पिळला कोण असतं, परत सभापतीच्या चेअरमन मध्ये म्हणायला लागले मी करत नाही मी करत नाही. अरे बाबा तेव्हा त्याला सस्पेंड केला असता तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती, तुला असं लपून राहायची बारी आली नसती. बिचारा गरीब आहे ते चिल्लर खातं आणि डॉलर पवारांकडे जमा करतं, करतं का नाही सांगा. पवार गृहमंत्री कसा करतो पहिल्यापासून, अरा राबा चिल्लर घेणार डॉलर बारामती. विरोबाच्या देवाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच गोष्टी चांगल्या यशस्वीपणाने होऊ शकतात. इथं येऊन जर कोणी खोट्या शब्दा घेतल्या तर त्याच पाच मात्र होत. आणि ही समोर बसलेली जनता जी आहे ती कधी ती विसरत नाही. काली विपरीत बुद्धी सुचलेली आहे, ते जर डिपॉझिट कोणी ठेवत नाही त्यांचं काय एवढी नोंद घेत आहे तुम्ही. उभं राहिल्यानंतर जनतेचा आहे का पाठिंबा? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होत आहे आणि तुम्ही अगदी मला प्रेस कॉन्फरन्सला त्यांचं प्रश्न विचारताय. लोकांनीच त्यांना नाकारलेले, तुम्ही फार महत्त्व द्यायचं कारण नाही. नाही नाही ते वेगळ्या कारणाकरता भेटणार होते, ते भेटले, फोटो पण आला आहे, सुंदर फोटो आला आहे. आणि त्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना काही निवेदन द्यायचं होतं.